व्रजे प्रसिद्धं नवनीत चोरं गोपांगणानां सदुकूल चोरं अनेक जन्मार्जित पाप चोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय भगवान की जय। श्री चक्रधर भगवान की जय। पुन्हा आपण आपल्या आवडत्या विषयाकडे वळतो आहोत। आपला आवडता विषय म्हणजे 24 गुरु आख्यान। आत्तापर्यंत आपण 6 गुरूंची भेट घेतलेली आहे। 6 गुरूंचा आपण अभ्यास केला। 6 गुरु श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांच्यापासून कुठला कुठला गुण घेतलेला आहे आणि तो मानवाच्या कशा कल्याणाचा आहे याचं वर्णन आपण आत्तापर्यंत ऐकलं। आता आपण 7व्या गुरुकडे वळतो आहोत आणि 7वा गुरु म्हणजे सूर्य। या सूर्याकडे वळत असताना आपल्याला याचा विस्तार जो आहे तो महंत कळमकर बाबा या यूट्यूब चॅनलवर आपल्याला विस्तार पाहायला मिळेल। इथे त्याचं बेसिक आपल्याला मिळेल। दत्तात्रेय प्रभूंनी सूर्य हा गुरु कसा केला आणि काय कारणानं सूर्याला गुरु मानलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे। आणि सूर्य आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे कारण चंद्र आणि सूर्य हे दिवस आणि रात्री असतात। दिवसा सूर्य असतो, चंद्र रात्रीही असतो आणि दिवसाही असतो, पण दिवसा त्याचा प्रकाश पडत नाही, रात्री पडतो। त्या चंद्राकडून आपण काय शिकलो मागच्यामध्ये, चंद्र गुरुकडून आपण काय शिकलो आणि त्या गुरुकडून जे शिकलो ते तुम्हाला त्याचं उत्तर कमेंट करून या व्हिडिओमध्ये द्यायचं आहे। खाली कमेंट करा, त्याचं उत्तर द्या, म्हणजे तुम्ही तो गुरु किती अभ्यासला हेही आम्हाला कळेल। आणि आता पुढे आपल्याला सूर्य हा गुरु दत्तात्रेय भगवंतांनी का केला, त्याचं काय कारण आहे याचं वर्णन आपल्याला ऐकायचं आहे। दशम एकादश स्कंदामध्ये, दशम स्कंद संपला की एकादश स्कंद सुरू होतो आणि त्याच्यामध्ये उद्धवदेव आणि गोपाळकृष्ण भगवंत यांचा संवाद सुरू आहे। आणि उद्धवदेवाला गोपाळकृष्ण भगवंत यदुराजाची आणि अवधूताची गोष्ट सांगतात आणि यदुराजा आणि अवधूताचा संवाद, त्या संवादामध्ये या 24 गुरूंचा आख्यान आलेला आहे। त्याच्यामधला हा 7वा गुरु ज्याला सूर्य असं म्हटलेलं आहे। आणि मग हा सूर्य गुरु का केला त्याचं वर्णन भास्कर भट्ट बोरीकर हे उद्धवगीतेमध्ये वर्णन करताय। सूर्यो जेने असे मिया गुरु केला असे, हे राजा सूर्यो जेने असे मिया गुरु केला असे, प्रकाशक जया ऐसे दुजे नाही, त्याच्यासारखा प्रकाश देणारा दुसरा पृथ्वी तलावर नाही। सूर्य सूर्य एकमेवर, पृथ्वीचा सूर्य जो आहे आपल्याला जवळ जो आहे तोच। आता शास्त्रज्ञ सांगतात की खूप तारांगण जे आहे ते सूर्यच आहेत, जे लुकलुकतात तारे ते सूर्यच आहे। सूर्य हा मोठा तारा आहे, पण ते लुकलुकणारे तारे त्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्याच्यामुळं ते आपल्या कामाचे नाहीत। आपल्या कामाचा जो आहे तो हा सूर्यच आहे। आणि म्हणून सूर्यो जेने असे मिया गुरु केला असे, प्रकाशक जया ऐसे दुजे नाही, दत्तात्रेय प्रभू भगवंत यदुराजाला सांगतात की त्याच्यासारखा प्रकाश देणारा दुसरा नाही। किती प्रकाश जरी दिला असेल, आता तुम्हाला सांगतो समजा रात्रीची वेळ आहे आणि मग आपलं चालू आहे क्रिकेट, जोरामध्ये क्रिकेट चालू आहे मैदानावर क्रीडांगणावर, इकून तिकून LED लावले सगळीकडे, पाहता तुम्ही क्रीडांगणावर सूर्यासारखा प्रकाश केला, पण क्रीडांगणाच्या बाहेर पडल्यावर अंधारच आहे का? घरी जाताना तर तुम्हाला गाडीची लाईट लावत लागतील ना, का आता तिथं लावलं आहे मी, आता काय अडचण नाही बा असं म्हणायला आहे का? नाही। म्हणून किती जरी प्रकाशमय असेल बाकीच्या गोष्टी, पण सूर्य ऐसे दुजे नाही त्यांनी सांगितलं। सूर्याकडे पाहिल्यानंतर सूर्य आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे। चंद्र जितका महत्त्वाचा आल्हादकारक आहे, चंद्र प्रसन्नता देतो, सूर्य ऊर्जा देतो।
लक्षात ठेवा, दोन्ही अत्यंत महत्त्वाचे. तुमच्या जीवनात प्रसन्नता असायला पाहिजे, समाधान असायला पाहिजे, शांतता असायला पाहिजे. जी शांतता तुमच्या जीवनामध्ये चंद्राने दिली, तुमच्या जीवनामध्ये ऊर्जाही असायला पाहिजे. कारण तुम्हाला काम करायचं आहे, नुसतं बसायचं नाही. तुम्ही इथं जन्माला कशाला आलात? काहीतरी करायसाठी आलात. मग काहीतरी करण्यासाठी तुम्हाला जी ऊर्जा लागणार आहे, ती प्रचंड ऊर्जा तुम्हाला सूर्यापासून भेटणार आहे. कारण सूर्य हे खाद्य आहे, लक्षात ठेवा. सूर्य हे सूर्यस्नान म्हणतात की नाही, सकाळी सकाळचा सूर्य अंगावर पडला पाहिजे. का? कारण सकाळचा सूर्य जेव्हा आपल्या अंगावर पडतो, तेव्हा त्या सकाळच्या सूर्याचा प्रकाश जेव्हा पडला, तेव्हा त्या सूर्यामध्ये डी जीवनसत्व असतं. त्या किरणांमध्ये डी जीवनसत्व, म्हणजे डी जीवनसत्व तुमच्या जीवनातलं जर कमी झालं शरीरामधलं, तर तुम्हाला डिंक खावा लागतो. डिंकमध्ये डी जीवनसत्व आहे. तुम्हाला कल्पना असेल, या हिवाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या मराठवाड्यामध्ये लाडू बनवतात, कशाचे? मेथीचे. तूप असतं भरपूर, खोबरं असतं, बदाम असतात, आणि अजून काय असतं? डिंक टाकलेलं असतं त्याच्यामध्ये, त्या लाडूमध्ये, मेथीमध्ये, उडीदामध्ये. डिंक, डिंक का? कारण डिंक सूर्याचं काम करतो. पण आपल्याला सकाळीच जर आपण सूर्यस्नान केलं तर डिंक खायचं काम पडत नाही, ही महत्त्वाची गोष्ट. आणि मुर्दूस नावाचा रोग जो लेकरांना होतो ना, लहान मुलांना मुर्दूस, ज्याला सटवी म्हणतात, बाळ सटवी असं म्हणतात, हां, आणि त्याला मग ते ग्राईप वॉटर देतात, ते द्यावं म्हणतात त्याला, कारण तो रोग झाला त्याला, त्याला मुर्दूस असं म्हटलेलं आहे. तर हा मुर्दूस नावाचा रोग जो आहे, हा रोग डी जीवनसत्वाच्या अभावी आपल्याला होत असतो. आणि त्यासाठी औषधी घ्यायची गरज नाही. मग काय करावं लागेल? सकाळी सूर्य उगायच्या आतमध्ये आपण उभं राहायचं, सूर्याचं स्नान आपल्या अंगावर घ्यायचं, म्हणजे सूर्याचा किरण आपल्या अंगावर घ्यायची. ती किरण आपल्या अंगावर येतात आणि सूर्याच्या त्या किरणामुळे अंगावरची त्वचासुद्धा तजेलदार होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सूर्यस्नान केल्यानंतर अंगावर येणारी जी, त्वचेवर येणारी जी काळीमा आहे ती उजळते. दुसरी गोष्ट, त्वचेवर होणारे बारीक बारीक फोडं वगैरे रोग जे आहेत, त्या सूर्यस्नानाने नष्ट होतात. ही महत्त्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये सूर्य आहे. आणि जसा सूर्य उगवतो, मावळतो, याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. पूर्वीचा माणूस पाहत मी भारतातला, सूर्य उगवायच्या अगोदर उठायचा आणि सूर्य मावळायच्या आतमध्ये काम बंद करायचा. म्हणजे अंधार पडला तो समजायचा की सूर्यानं सांगितलं आता काम बंद करा. सूर्य आपल्याबरोबर चालतोय, आपण त्याच्याबरोबर चालायचं. सूर्याबरोबर कामं करत होते. जसा जसा सूर्य उतारा लागला, तसं तसं कामाची उरक लागायची शेतकऱ्यांना. प्रत्येक माणसं तशी कामं करायची. सूर्य, अरे सूर्य आता कासरावर राहिला, उरका आटपा उरका, असं सुरू असायचं शेतकऱ्यांचं. आणि सूर्य ज्यावेळेस बुडायचा, त्यावेळेस म्हटले आता दिसत नाही, काम बंद करा. सूर्य आपल्या जीवनात फार महत्त्वाचा आहे. तो प्रकाश घेऊन येतो, एवढंच नाही, सूर्य हे ज्ञानाचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. कारण एखाद्याला आपण उपमा देत असताना ज्ञान सूर्य असं म्हणतो, किंवा ज्ञान भास्कर असं म्हणतो. भास्कर हे सुद्धा सूर्याचंच नाव आहे. रवी हे सुद्धा सूर्याचंच नाव आहे. सविता हे सुद्धा सूर्याचंच नाव आहे. सूर्याला हिरण्यगर्भ हे सुद्धा सूर्याचं नाव आहे. आदित्य हे सुद्धा सूर्याचंच नाव आहे. म्हणून सूर्याचे अनेक नाव आहेत. आता आदित्यवार म्हटलेलं आहे, तुम्हाला सांगतो. काही लोक म्हणतात इतवारी बँक बंद असते. इतवार नाही ते, इतवार अपभ्रंश झाला शब्दाचा. मुळात तो आदित्यवार आहे. आदित्यवार तर आधी गेलं सुटून, आणि इतिवार झालं, आणि इतिवारचं इतवार झालं. मुळामध्ये तो आदित्यवार आहे. रविवार किंवा आदित्यवार असं म्हणतो, पण आपण त्याला इतवार केलं. इतवार नाही तो, तो आदित्यवार आहे. आणि म्हणून सूर्याला 12 नावं आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये त्याचं नाव वेगळं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये आणि प्रत्येक महिन्याचा त्याच्या नावाचा जो त्याच्या उष्णतेचा फायदा वेगवेगळा होतो. हे तुम्हाला जर पाहिजे असेल, हे तुम्हाला ऐकायचं असेल, तर तुम्हाला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सकाळचा जो सूर्य आहे तो सूर्य, दुपारचा सूर्य जो आहे तो सूर्य, आणि सायंकाळचा सूर्य, हे तिन्ही सूर्य तीन प्रकारचे गुण आपल्याला सांगतायत, देत आहेत, तीन प्रकारची शिकवण देत आहेत. सकाळचा सूर्य जो आहे तो आपल्याला आपल्यामध्ये ऊर्जा देतो आणि आपल्याला सांगतो की तुम्ही थकू नका, वाटेल तेवढं काम करा.
कारण तुमच्यामध्ये लवचिकता आहे. सकाळच्या सूर्यामध्ये लवचिकता असते, कोमळ असतो, त्याचा सूर्यप्रकाश छान वाटतो, दिसायलाही छान दिसतो, नाही का? दिसायलाही सुंदर दिसतं. दुपारचा सूर्य प्रखर असतो, उन्हामध्ये सूर्याकडे बघू शकत नाही, उन्हामध्ये थांबू शकत नाही, हिवाळ्यातसुद्धा ऊन लागतं. दुपारचं जोरात तपला म्हणजे ऊन लागतं दुपारी. नको नको बाबा म्हणतो, हे काही खरं नाही आहे. संध्याकाळचा सूर्य तो पण चांगला दिसतो, सुंदर दिसतो, बुडाय लागल्यानंतर त्याचं सौंदर्य आपल्याला छान दिसतं. सकाळचा सूर्य ही आपली ग्रहणशक्ती आहे, दुपारचा सूर्य हे आपलं प्रकटीकरण आहे, आणि संध्याकाळचा सूर्य हे आपलं म्हणजे ज्याला आपण आता कार्यक्रम आटोपला व्हा असं म्हणायचं आहे, संपले. हे तिन्ही गोष्टी तो सूर्य शिकवत असतो. आणि म्हणून सूर्याकडून आपल्याला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट शिकायची आहे की अहंकार आपल्याला येऊ द्यायचा नाही. कारण दुपारच्या वेळी जसं प्रकंड असं जोरात तापलेलं असतं ते सूर्य, आपणही असं रागिष्ट असतो, तापतो एखाद्या वेळेस, खूप काही झालं म्हणजे आपला पारा असा वर जातो, नाही का, खूप तापतो, नाही असं नाही. संध्याकाळच्या सूर्यासारखं आणि सकाळच्या सूर्यासारखं असलं पाहिजे, आल्हाददायक, फायदेशीर. दुपारचाही सूर्य कामाचा आहे, पण दुपारचा सूर्य हा ढळणारा असतो, लक्षात ठेवा. तसा राग हा तुमचा टिकून राहत नाही, राहतच नाही, राहू शकत नाही. तुम्ही कितीही तापले आणि तुम्ही दिवसभर तपतो म्हणलं, शक्य नाही आहे, राग तितका करू शकत नाही. तसा दुपारचा सूर्य जो आहे तो अगदी थोडा आहे, उतरायला लागला की मग त्याची जी आहे लालिमा ती मग शोभायमान दिसते. आणि ती तुम्हाला अभ्यासायची असेल तर तुम्हाला मंत कळमकर बाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला अभ्यासता येईल. आणि